जीवनाचा खरा आनंद देशाची निस्वार्थी सेवा करण्यात आहे अशी भूमिका जगलेल्या लोकमान्य टिळक यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार सर्वोच्च सन्मान आहे असं प्रतिपादन मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विनोद गुरवणी यांनी केलं इचलकरंजीतील झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान ब्राह्मण सभेने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू करावं असं आवाहनही त्यांनी केलं इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीनं लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा झाला श्रीमंत यशवंतराव घोरपडे सरकार यांच्या उपस्थितीत आणि सरकारी वकील ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तात्रय जोशी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं शिवाय गणेशप्रसाद भांबे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सुजाता कुलकर्णी विद्या फडके यांना श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही असं विवेक शुक्ल यांनी नमूद केलं तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना इचलकरंजीतील ब्राह्मण सभेच्या वतीनं सामाजिक कार्याबद्दलचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याचा उपक्रम महत्वपूर्ण असल्याचं विनोद गुळवणी यांनी सांगितलं कार्यक्रमाला ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी मोरेश्वर सहस्रबुद्धे मुकुंद फाटक अरविंद कुलकर्णी डॉक्टर पद्मनाभ कुलकर्णी शैलेश गोरे उपस्थित होते